विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच निवडणुकीला सामोरे जाणार आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे फडणवीसांना टार्गेट करत असताना भाजपकडून फडणवीसांना बहुजनांचा नेता म्हणून प्रोजेक्ट करण्यात येते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातल्या वृत्तपत्रातल्या जाहिराती पहा। राज्यातल्या जवळपास सगळ्याच आघाडीच्या वृत्तपत्रांचं पहिलं पान आणि शेवटचं पान फडणवीसांच्या जाहिरातींनी व्यापलं होतं। गेल्या काही महिन्यांपासून फडणवीस हे मराठा विरोधी असल्याचा प्रचार जरांगे पाटलांकडून केला जातोय। मनोज जरांगे पाटील जवळपास प्रत्येक व्यासपीठावरून फडणवीसांनी मराठ्यांचं नुकसान केल्याची टीका करतात। जरांगे पाटलांच्या या प्रचाराला उत्तर देण्यासाठी फडणवीसांच्या कॅम्पातून बहुजनांचा नेता अशी प्रतिमा तयार केली जाते। त्याचाच एक भाग म्हणून देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या काळात बहुजनांसाठी घेतलेल्या निर्णयांची भाजप नेत्यांकडून उजळणी केली जाते। याशिवाय गोरगरिबांचा सामान्यांचा नेता अशी लोकभावना तयार होईल याची काळजी घेताना भाजप आणि फडणवीस दिसतात। सरकार जेव्हा निवडणुकीला सामोर जाते तेव्हा आपल्या पक्षाचा सर्वात मोठा नेता महाराष्ट्राचा म्हणून कुणाला प्रोजेक्ट करायचं हा त्या पक्षाचा अधिकार आहे। भाजपासमोर आज देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय दुसरं कुठलंही नेतृत्व तयार दिसत नाही, त्यामुळं त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडणार हे स्पष्ट आहे। त्यामुळं साहजिकच एक नेतृत्व म्हणून लोकांसमोर जात असताना आपल्या नेतृत्वाची ओळख काय आणि ती कशाप्रकारे प्रोजेक्ट करायची याचा काही आडाखा अर्थातच भाजपाने आखला असणार। त्यानुसार ह्या जाहिराती सुरू झालेल्या आहेत की सामान्यांना ते कसे भावले, बहुजनांना कसे त्यांचे कसे निर्णय आहेत आणि त्यांनी काय काय केलं। लोकसभा निवडणुकीत भाजप संविधान विरोधी पक्ष असल्याचा आरोप करण्यात आला। विधानसभेलाही संविधान विरोधाचं अस्त्र विरोधकांच्या भात्यात आहे। कोल्हापुरातल्या राहुल गांधींच्या सभेतूनही यावेळी संविधान विरोधाचा मुद्दा हातात घेण्याचे संकेत राहुल गांधींनी दिले। विरोधकांच्या या मुद्द्याला उत्तर देण्यासाठी घर घर संविधान हा उपक्रम सरकारनं हाती घेतला। विरोधकांच्या आरोपाला उत्तर म्हणून फडणवीसांनी देशात पहिल्यांदा घर घर संविधान ही संकल्पना राबवण्याची जाहिरात करण्यात आली आहे। निवडणुकीनंतर कोणतं राजकीय चित्र उभं राहील याची कुणालाच काही कल्पना नसते। महाराष्ट्रात ज्यांनी गेली 5 वर्ष राजकारण बघितलंय ते कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाहीत की उद्या काय होईल। त्यामुळं विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा भाजपाला काही महत्वाची मोठी भूमिका बजावायची असेल तेव्हा अर्थातच देवेंद्र फडणवीस हे अग्रभागी असतील। जनसमुदायाविरोधी नेता असा देवेंद्र फडणवीसांवर आरोप केला जाऊ लागलाय। त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी फडणवीसांनी आणि भाजपनं खुबीनं कॅम्पेन सुरू केलंय। शिवाय फडणवीसही कोणत्याही समाजाबाबत बोलताना अतिशय मोजून तोलून मापून बोलतात। या जाहिरातबाजीनं फडणवीसांची प्रतिमा उजळणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, Z24 तास, मुंबई।